रक्तपेढ्यांकडील रक्ताची कमतरता विचारात घेऊन रोटरी क्लब जयसिंगपूर आणि राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानं माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट हॉल जयसिंगपूर या ठिकाणी रविवारी रक्तदान आणि स्किन डोनेशन शिबिर संपन्न झालं. रक्तदान शिबिरात समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण 125 बॅग रक्त संकलित करण्यात आले असून एकूण 47 लोकांनी त्वचादानाचे फॉर्म भरलेत. रक्तदान शिबिरासाठी MSI ब्लड बँक मिरज, वसंतदादा शासकीय ब्लड बँक सांगली, तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर तर त्वचादान शिबिरासाठी रोटरी स्किन बँक सांगली यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यावेळेस महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष नीता माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, शेखर पाटील, बजरंग खामकर, प्रकाश झेले, रमेश येळगुडकर, त्याचबरोबर सुकुमार सकाप्पा, नंदू शेठ बलदवा सांगलीचे रोट्रॅक्ट, उदय पाटील आणि रामकृष्ण चितळे, सुरेश पाटील रोट्रॅक्ट क्लब जयसिंगपूरचे अक्षय परुळेकर आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब जयसिंगपूरचे अध्यक्ष राजकुमार बलदवा, त्याचबरोबर सचिव अभय बनजवाडे, उपाध्यक्ष राकेश पारीक, सदस्य विनोद चोरडिया, शिवराज पाटील, प्रवीण राजोपाध्याय, त्याचबरोबर अतिक पटेल, मिलिंद भिडे, सागर आडगणे, संजय माणगावे, रमेश अण्णा इंगळे, सुभाष चौधरी, त्याचबरोबर रुस्तम मुजावर, शेखर कुलकर्णी, अजित कोले, भाऊसाहेब नाईक, प्रकाश निटवे, बाळासाहेब नेंदुर्गे, सचिन शेडबाळे, याचबरोबर विनोद मगदूम, प्रवेश चोरडिया, प्रणाम पाटील, प्रशांत पाटील, राजनवाले, सुदर्शन येडवान, सुरेश पाचोरे, शमीम पटेल, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोष खामकर, संभाजी भोसले, निजाम इनामदार, राजू भोसले, बाळू खोत, निलेश कांबळे, रियाज मुजावर, अजित कोळी, सुनील कडबगावे यांसह इम्रान शेख, पप्पू इनामदार, अक्षय जंगम, प्रतीक शेख, नामदेव भोसले, अमित वाडेकर, अबुद्दीन मुजावर, दिलीप रणवरे, दयानंद जाधव, विजय सूर्यवंशी, राहुल मोरे, तेजस कुराडे, पवन बर्डिया यांसह योगेश बलदवा, त्याचबरोबर माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपक बियाणी यांचं देखील सहकार्य लाभलं आहे. न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड, आज 24 तास, जयसिंगपूर, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.